कोणी? त्यावेळेस एक चेहरा पुढे आला, तो म्हणजे अरुण जंगम. पूर्वी स्मशानभूमीमध्ये छोटी मोठी कामं करायचा अनुभव असलेले अरुण हे पालिका अधिकाऱ्यांना या कामासाठी सक्षम वाटले आणि मग जंगम यांना या कामाची जबाबदारी देण्यात आली, ती सुद्धा तोंडी. आणि आम्ही चर्चा केली, ते म्हणले आपल्याला ह्या कोरोना बोर्डाचं डिस्पोजल करायचं, म्हणजे आपल्याला जर दहन करायचे तर तुम्हाला करता येईल का? तर मी कुठलाही विचार न करता किंवा हे कोणीच करायला तयार नाही आहे, आज आपल्याला अशी सिच्युएशन आहे, आज हे आज एक सेवा करण्याचं कामही मिळतं आणि पुण्याचंही काम मिळते, कारण हा आजार आपण काय बघितला नाही कसा आहे काय म्हणून. पण त्यावेळेस मी लगेच त्यांना होकार दिला की ठीक आहे मी करायला तयार आहे. ते म्हणले आपल्याला एक 4-5 लोकांची टीम लागेल, 4-5 लोकांची टीम लागेल. मी काय हरकत नाही, माझ्याकडे लोक होतीच, मग आम्ही 4-5 जणांनी मिळून पहिलं सुरुवात केली दहन करायला. त्यांच्याशी आम्ही बोललो की बा ठीक आहे चला, आणि हळूहळू काम आता चांगल्या पद्धतीने चालू झालेलं आहे आमचं. सुरुवातीला त्यांच्या कुटुंबातल्या सर्वांनीच याला विरोध केला. अरुण यांची पत्नी मीरा यांना तर ते अजिबात पटलं नव्हतं, हे साहजिक होतं, पण अरुण यांचं काम त्यांनी सुरू केलं. कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार करायचं, ते अथक काम करायला लागले. जर मृतांच्या नातेवाईकांचा तसा फोन आला तर काही अंत्यविधी सुद्धा अरुण यांनाच करावे लागले. म्हणता म्हणता शहरामध्ये मृत्यूंची संख्या वाढत गेली. अरुण जंगम एकट्यानं दिवसभरात 15-20 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला लागले. स्वतःच्याच क्षमतेच्या बाहेर जाऊन ते काम करायला लागले. आपल्या वडिलांची ही परिस्थिती मुलांच्या लक्षात आली. मग इंटेरियर डिझायनर असणारा त्यांचा मुलगा आणि नुकतीच 12वीची परीक्षा दिलेली त्यांची मुलगी, दोघांनीही आपल्या बाबांना मदत करायचं ठरवलं. महानगरपालिकेकडनं पीपी किट आणायची, योग्य त्या वेळी ती स्मशानभूमीत पोहोचवायची, फोनवरून मदतनीसांना सूचना द्यायच्या, ही सगळी कामं ही मुलं करायला लागली. पहिल्यांदा तर मला सुरुवातीला तर मी ॲक्च्युली म्हणजे घाबरलो होतो एक पॉईंटने, मग नंतर की असं एक डिसाईड केलं की घरात बसण्यापेक्षा की बाहेर काम केलेलं परवडेल, એટલે ઘરત હોનેપેક્ષા આપણે બહાર કેલેલ તે તસ ઝાલેલા કોરોના ચાલેલ મલા પણ આસ નકો. અને આત્તા ખરં તો દેશાલા ગરજ આહે આપલ્યા, આપણ તે કામ કેલે પાહિજે. म्हणून मी मग जायला लागलो बाबांबरे, मग किट्स वगैरे तिकडे पोरांना द्यायला जायचो मी रोज संध्याकाळी रात्री, म्हणजे ऑलमोस्ट रात्रभर माझी तिथेच जायची, सकाळी 5-6 वाजता घरी यायचो. काही नाही, स्टार्टिंगला भीती वाटली पहिले कोरोना म्हणून, कारण की सगळे घाबरत होते. त्यानंतर मग एवढं काही नाही वाटलं, किट वगैरे दिले, मग पप्पा पण बोलले एवढं काही नाही आहे घाबरायचं कारण, त्यामुळं काही एवढं काही नंतर भीतीच नाही वाटली, काहीच नाही. असं जाणं येणं पण चालू होतं, परत किट वगैरे पण होते, दादा पण जात होता, त्यामुळे मग काहीच भीती नाही वाटली. सुरुवातीपासूनच शेजाऱ्यांचा नातेवाईकांचा या कामाकडे बघायचा दृष्टिकोन नकारात्मक होता, पण आता जंगम कुटुंबियांना हे नेहमीचं झालंय. दुसरीकडे पुणे महानगरपालिकेचे अधिकारी एका मोठ्या ताणामधून मुक्त झाले. इच्छा असो वा नसो, कोरोनामुळे मृत्यू पावलेलं शरीर कोणीच पाहू शकत नाही, अगदी मृत व्यक्तीच्या जवळचे नातेवाईक सुद्धा. अशा वेळेस जंगम यांची पत्नी मीरा यांनीही त्यांचं मन घट्ट केलं आणि आपल्या पतीला साथ द्यायला सुरुवात केली. आता परवा एका माझ्या मैत्रिणीची मामी वारली, ऍक्च्युली इतकी प्रॉपर्टी वगैरे होती, पण त्यांच्या स्वतःच्या मुलांनी क्वारंटाईन आहे असं उगीचच खोटं सांगितलं हॉस्पिटलमध्ये, आणि ते बॉडीला ते कुठेच आले नाही. तर स्वतः मी त्या दिवशी गेले 2:30 रात्री, मी माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही होतो तिथे, आणि ती बॉडी गेली. आणि त्या मैत्रिणीला मी फोन करून बोलवलं की अगं तुझी मामी वारली आहे, आणि तू त्यांच्या घरात कोणालाच माहिती नाही आहे, तर तू ये इथं, तू तरी ये म्हणून तिला. म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं काम आहे, आणि खरंच मला त्यांच्या कामाचा अभिमान वाटतो. कोणत्याही कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णाचा मृत्यू झाला की लगेच जंगम यांना फोन सुरू होतात. असे फोन दिवसभर रात्रभर सतत सुरू राहतात. सगळेच कोविड रुग्ण ज्यांच्यावर अंत्यसंस्कार करायचे असतात त्यांचं एक रजिस्टर सुद्धा जंगम मेंटेन करतात. वास्तविकपणे पाहता जंगम कुटुंबीय करत असलेलं काम खूप मोलाचं आहे, त्या सेवेची पैशात मोजदाद करता येणार नाही. सततचा ताण, पीपी किटमधला कित्येक तासांचा वावर, वेळेत जेवण नाही, पुरेशी झोप तर अजिबात नाही, त्यामुळे जंगम यांची तब्येत आता बिघडली आहे. पण तरीही सतत 4 महिने हा माणूस मशीन सारखा काम करतोय. मात्र या कामाचा मोबदला म्हणून महानगरपालिकेकडनं त्यांना काय मिळतंय? किमान वेतन म्हणजे महिन्याला 12,000 रुपये देऊ, असं आश्वासन जंगम यांना पुणे महानगरपालिकेकडनं देण्यात आलंय. प्रत्येकाला आपण, कारण हा गव्हर्नमेंट संस्था आहे, माझ्या मनाप्रमाणे काही जास्त देता येणार नाही, पण मिनिमम वेज ॲक्टनुसार जो मिनिमम वेज द्यावा लागणार आहे त्यांना दर महिन्याला, साधारण 12,000 किंवा काय जे असतील ते मात्र मी त्यांना देणार असं मी कमिटमेंट केले, त्याप्रमाणे आपण तसंही तयार केलेला आहे. या व्यतिरिक्त आम्ही यांना त्यांना असंही म्हणालो की काही प्रॉब्लेम आला
होऊ नये देवाकडे प्रार्थना करेन. परंतु काही ह्या प्रसंगी कोविड प्रसंगी काही प्रॉब्लेम आला तर मेडिकल सगळं त्यांना ट्रीटमेंट हा फ्री ऑफ कॉस्ट महानगरपालिकेतर्फे देईल. हे मी त्यांना अगदी सुरुवातीला स्पष्ट केलं आहे की तुम्ही ह्याच्याने काम केलं काय काय तुमचं होऊ शकेल, की त्यांना मेडिकलचं फॅसिलिटी आमच्या महानगरपालिकेतर्फे फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. कोरोनाच्या या अभूतपूर्व संकट काळात कोरोना योद्धे म्हणून सरकार डॉक्टरांचा पोलिसांचा सन्मान करत आहे. पुणे महापालिकेकडूनही जंगम यांच्या कामाचं कौतुक होतंय, पण त्यांच्यावरचा ताण काही कमी होताना दिसत नाहीये.